महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पेण तालुक्यातील मौजे गडब येथील शेतकरी यशवंत पाटील यांच्या मालकीच्या जमिनीत स्वामी विवेकानंद संस्थेच्या इमारतीचे बांधकाम होत असल्याने सदर शेतकरी याबाबत सर्व संबंधितांना पत्रव्यवहार करून सदर जागेच्या मालकीबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करून बांधकाम करण्यास हरकत नसल्याचे सांगितले। सदर शाळेसाठी नवीन वाढीव खोल्यांचे बांधकाम कंपनीच्या CAR फंडातून मंजूर झाले आहे। याबाबत यशवंत पाटील यांच्या मुलांनी माहिती देताना सांगितले की सदर जागा आमच्या मालकीची असून कोणतेही सीमांकन न करता बांधकाम करण्यात आले आहे। आमचा शाळेच्या इमारतींच्या बांधकामास विरोध नाही, परंतु दडपशाहीने आमच्या जागेवर आमची किंवा ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम केले आहे, हे आमच्यावर अन्यायकारक आहे। याबाबत काराव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सदर जागेत बांधकाम करण्यास ग्रामपंचायतीने कोणती परवानगी दिली नाही की ग्रामपंचायतीकडे मागितली नसल्याचे सांगितले व स्वामी विवेकानंद संस्था चालकांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही। निर्भीड शोधसाठी विनायक पाटील, पेण। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।